नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये अवघं 18% पाणी शिल्लक आहे. दरम्यान जिल्ह्यातील लहान मोठ्या 24 धरणांमध्ये केवळ 8% पाणीसाठा शिल्लक आहे. मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावलेली असली तरी सुद्धा धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मात्र पावसाची प्रतीक्षाच आहे. यंदा पावसानं हजेरी न लावल्यास पाणी कपातीचं हे मोठं संकट निर्माण होऊ शकतं. सध्या टँकरनं पाणी पुरवठा त्या ठिकाणी सुरू आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांचे डोळे पावसाच्या आगमनाकडे आता लागले आहेत.